त्राटक हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून चित्रपट बनवण्यासाठी लागणारे स्वातंत्र्य आम्ही घेतले आहे. त्राटक ही साधना तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच करावी, अन्यथा करू नये. पंक्या, तुझ्यामुळे शाळेला नेहमी उशीर होतो. अरे गण्या, तुला तर माहिती आहे मी महादेवाशिवाय राहू नाही शकत. का रे, तुला काय दिसत महादेवामध्ये? तुला नाही कळणार रे. ये रे लवकर. आलो रे लगेचच. जय नंदी दादा. अरे यार, गेला आता मध्ये. ओम नम शिवाय नम, ओम नम शिवाय नम. अरे महादेवा, तूच आहे रे माझा माता पिता, तूच आहे रे माझा सर्व. बर, लक्ष ठेवत जा. पंक्या, लवकर ये रे. येतो हा, येतो. चल रे गण्या. पंक्या, तुझे नेहमीचेच. चल ना यार. चल पण आता लवकर. चल चल. आज पण शिक्षा मिळणार यार. अरे महादेवासाठी काही. यार पंक्या, जोरात पडणं यार. हो हो हो, चल लवकर चल. ते आलेत का दोघ? चला लवकर. लागले पंक्या आता घोडे. मला पण तेच वाटत आहे. ते इकडे या. प्रिन्सिपल सरांना भेटा अगोदर, मग वर्गात बसा. आते हो सर. तुम्ही रोज उशिरा येतात, दररोज लेट येण्याचं कारण काय तुम्हाला? दहावीत आहात तुम्ही आणि तुमचे पाळे पाडत का सर्व? नाही सर. नाही सर. तेराचा पाडा म्हणता येईल का? तर तुम्ही आधी इथे एका ठिकाणी बसा आणि तेराचा पाडा मला 10 वेळा लिहून दाखवा आणि तो पाठ करून मला पाहिजे. मला काही येत नाही पाडे. आता तूच दाखव. येतंय ते लिही. सत्या, बॉल फेक रे. गुड सत्या, गुड. अरे पंक्या, शाळेला उशीर झालाय, आवर लवकर. जमायला 6 बॉल 10 धावा बाकी रे, घ्यायला. ऑन पंकज. अरे यार, पकड ना. पंकज, हे तुझे नेहमीचे खेळण्यावर आवर घाल. तू जागा ज्योती मध्ये फेक रे. अरे आवर ना लवकर, काय खेळत बसलाय? आलो काकू, आलो. घ्या रे याला, घ्या रे. वेल शॉट रे. जय हिंद. सिट डाऊन प्लीज. मित्रांनो नमस्कार, मी 22 सर. नवीनच तुमच्या शाळेत रुजू झालो आहे. यादी आपण जाणून घेऊया की वर्गात कोण कितपत हुशार आणि कोण कितपत क श्रेणीची आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण वर्गातल्या सर्व मुलांची टक्केवारी जाणून घेऊया. तू सांग, तुला किती टक्के होते? 78 सर. बस खाली. तू सांग. 65 सर. गुड. बस. तू सांग. 65 सर. शाबाश. तू सांग. 78. ओके. लास्ट बेंच तू सांग. मी? हा तूच. 36.40. ठीक आहे मित्रांनो, आता आपण भेटूया पुढच्या तासाला. जय शिवाजी.
अरे यार आपल्या शाळेतले बाविस्कर सर जे आहेत ना नवीन आलेले ते खूपच चांगले आहेत. सर लय भारी यार. अरे काही नाही रे, बाविस्कर सर आलेत ना ते खूप चांगलेत म्हटलं ते. हो ना, बाविस्कर सरांनी आपल्याला टक्के विचारले पण आपल्याला परत या वर्षी कमी टक्के. मी तर म्हणून हे सुरत सुरेंद्रच नेहमी पहिले दुसरे येतात यार. चमायला पंक्या, आपण हे समीकरण बदलायचं या वर्षी. हो यार, नक्की बदलावं लागेल, नक्की बदल. खेळल्यावर आधी आवर घाल तुझ्या. जाग, काही नाही होत ग. गण्याव हो, चल आपण बसू. आपण चल गणे, चल आपण मडत चालायचं का? थांब रे, चल नाही तर भोरे भोरे खेळू. चल उतर. का रे, इथं बस. पाय दुखतोय माझा. काय चालू यार तुझ? इथं काय तुझ? गणे मडत जाऊ. थांबणार रे. अरे इथं काय तुझ? चल आपण मडत. अरे यार तुझ चल नाही. चल चालू काय यार तुझ? अरे शाळेत किती लवकर निघालात तुम्ही दोघं? आहो काकू, एवढे वर्ष झाले मी मंदिरात जातो पण हा येतच नाही मंदिरात पाया पडायला. अरे देवाला नमस्कार करायचा, चांगली बुद्धी दे म्हणायचं. काय तू पण येड्यावानी करतोस? येतच नाही तो आत. ए घेऊन जा त्याला पण. देवाजवळ प्रार्थना करा नीट. म्हणा माझा पहिला नंबर येऊ दे, चांगला मोठा अधिकारी व्हायचंय तुला. पश्या सर मॉडेल दिसतोय. डायरेक्ट हिरोय भाऊ. मुलांना आपण आज इतिहासातील तिसरा पाठ शिकणार आहोत बरं का? ठीक आहे, क्रांतिकारी चळवळ. तर स्वातंत्र्य प्राप्तीसाठी हिंसा त्याग आत्मबलिदानाशिवाय दुसरा मार्ग नाही अशी त्यांची विचारसरणी होती. कोणाची विचारसरणी होती गण सांग? गांधीजींची. गांधीजी अहिंसावादी होते क श्रेणी. बस खाली. मग गांधीजींनी काय केलं असेल रे? नोटांवर त्यांचा फोटो का बर? कोणी सांगू शकतं का दुसरा? भगतसिंग. शाबास सुरेंद्र, व्हेरी गुड. जय शिवाजी. अरे दीप्या, उद्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाची काही तयारी? मग जोरात. पसरी माझी या मनाला सुद्धा आता झाला आनंद ओम रूपधारी. आनंद ओम रूपधारी. स्वानंदवासी गौरी सुता का तू मज सोडून जासी. का तू मज सोडून जासी. हे देव गुरुवर रिद्धी सिद्धीवर मंगलकारक तू सर्व आनंदाचे का संपवितो. हे बाप्पा मोहक पर्व. हे बाप्पा मोहक पर्व. माझे गुरुवर सिद्धिविनायक शुभ करता आहे तू सर्वाना. आनंदाचे
संपविले हे एक दंता मोहक पर्व, हे एक दंता मोहक पर्व। घरात असता तू प्रसन्न वाटत होते देवा माझे घरटे, तुझ्या सारखा पाहुणा जात आहे पाहुनी माझे नैनी अश्रू दाटे, तू जात आहे हे पाहुनी वीरान भासते दुनिया सारी, बघुनी तुझे आज रिक्त स्थान महत्वाची तुझ्या आली जाण, आली मज जाण तुझी आली मज जाण, स्वानंदवासी गौरी सुता का तू मज सोडून जासी, हे गणुराया मज सोडून का तू आज चालला, हे मुद्गल परमेश्वर माझी शपथ आहे तुझला, जाताना एक वर दे मजला हे माझे बंधुराया, एकही क्षण ना विसरो मी तुला एकही क्षण ना विसरो, एकही क्षण ना विसरो मी तुला एकही क्षण ना विसरो, नमन शिव सुता नमन गौरी सुता पुढच्या वर्षी लव करया तुझ्या उत्सवाचा सोहळा बाप्पा, आनंदाने बघू दे मजरा आनंदाने बघू दे मजरा स्वानंदवासी गौरी सुता का तू मज सोडूनी जासी। अरे सनातन लाव जोर। अरे ओ पंकज बऱ्याच दिवसांनी आलास। सनातन तुझी खूप आठवण येत होती रे, खास करून गणिताच्या व्याख्यानाच्या वेळेस। अरे काय करतो आपापले भोग, वडिलांनी शाळा नाही शिकवू दिली पण आजही सांगतो इंग्रजी आणि गणित आपला आवडीचा विषय बर का। अरे मित्रा परंतु त्याला शाळेविना काय अर्थ रे। हेही खरंय म्हणा, परंतु मी माझी शिक्षणाची भोग दुकानातून 9वीची पुस्तकं आणून भागवून घेतो बर का। काय म्हणतो। अरे मी जेव्हा जंगलात म्हशी चारायला घेऊन जातो ना त्या घेऊन जातो सोबत वाचायला, पण त्याबद्दल कोणाला सांगू नकर पंकज। नाही रे मित्रा कोणाला नाही सांगणार, रडू नको। नाही सांगणार रे कोणाला, नको रडूस। वा रे वा, हुशार मध्यम आणि मठ्ठ एकाच लाईनीत। जय हिंद। सिट डाऊन प्लीज। आय एट अ मँगो, या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे? लास्ट बेंच लक्ष्मण तू सांग। लक्ष्मण अरे गणेश कडे काय बघतोस, तो काय हुशार आहे का? अरे क श्रेणीचाच आहे तो। चल बस खाली।
शांत बसा. तुम्ही सर्वच्या सर्व नर्मदा नदीचे गुळगुळीत शेवाळ आहात. पूर आला तर वाहून जाल, नाहीतर अडकाल. सुरेंद्र, तू सांग बरं उत्तर. शाबास, उत्तर बरोबर लिहिलंस. हा, थँक्यू सर. छान. अरे यार पंक्या, हे सर लोक काय शिकवतात ना, आपल्या टाळक्याच घुसत नाही. अरे गण्या, अभ्यास करत जा रे बाबा. अरे करतो रे बाबा 15 ते 16 तास अभ्यास, पण काही ध्यानातच जात नाही. अरे गण्या, मी भविष्यात अशा गुडचा शोध लावेल जेणेकरून भविष्यातली मुले हुशार होतील. मी काय म्हणतोय पंक्या, आत्ताच लाव त्या गुडीचा शोध, म्हणजे मलाही हुशार होत येईल. अरे काय गण्या तू पण. चल रे गण्या, आहे तुम्ही. आई, तू कशाला जाडतेस ग, जा घरामध्ये. ए पंक्या. हा काकू. जरा इकडे ये रे. हा काकू. ए अरे माझं गण्या अभ्यास करतो ना रे. अरे तू त्याच्याकडे लक्ष देत जा ना. अरे तो शिकला, सवरला, मोठा झाला म्हणजे अधिकारी होईल ना. आणि माझी ही परिस्थिती ना, तो अधिकारी किंवा मोठा साहेब झाला ना, सगळी परिस्थिती बदलून जाईल बघ. तू त्याच्याकडे लक्ष द्यायचं, तू त्याचा मित्र आहे ना रे. हो काकू. करतो का रे तो अभ्यास? करतो ना काकू. ज्योती, मी तर ऐकलंय की गणेश आता खूप हल्ली अभ्यास करायला लागलाय. हो ना, तो खूप वेळ अभ्यास करत बसलेला असतो. त्याचं हे बदललेले स्वरूप बघून सुद्धा त्याची आई जाम खुश असते. पण काय ग, त्याच्यासोबत नेहमी असं का होत? बहुतेक तो पेपर लिहिताना विसरत असेल ग. खूप वाईट होत ना ग त्याच्या बरोबर. त्याची बुद्धी वाढवण्याची काहीतरी औषध असेल ना ग. बुद्धी वाढवण्याची? माता जाणे ग. काय ग, मग तू त्याला बोलत का नाहीस आय लव्ह यू? मग तोच का नाही म्हणत? काढायची विकेट. काळजी विकेट. टाकरे बॉल टाकण्या लवकर. किसी की धुन में. अरे गणे, एवढ्या लवकर साडे? मला होमवर्क कम्प्लीट करायचंय भाऊ. गण्या, होमवर्कच ना. बेशक. नाही नाही. अरे एवढी पावडर रे बघा. बॉलिंग करणार आहे पंक्या. काय चाललंय या गण्याचं? अरे समजत नाही. मनावर घेतले की काय उतार होण्याचे? तसं असेल तर चांगलंच आहे. चमायला तो गाण्या कधी हुशार होणार का? काय वाटतं सध्या तुला? मेहनत आणि सातत्याने अभ्यास केला तर तो नक्की होईल रे हुशार. चमायला पहिले आपली बोंब पाळा आणि बा आधी शाळेला उशीर होतोय. चला हो, चला हो, चला चला. परीक्षाही जवळ येते, अभ्यासही करायचा आहे. पंक्या काय म्हणतो रे अभ्यास? दादा व्यवस्थित चालू आहे अभ्यास. थोडं क्रिकेटवर आवर घाल आधी. अरे गुलाब, त्याचं वय जे खेळण्याचं, खेळू दे त्याला. अच्छा ठीक आहे. पण दादा गल्लीत फार धिंगाणा घालतो तो. हो. अरे पंक्या इकडे रे बेटा. हा दादा. पंक्या बाहेर जात जा खेळायला. मी तर कधीतच सांगितलंय त्याला. मग? हो दादा, मी नक्की जात जाईल बाहेर खेळायला. बर. काय रे पंक्या, अरे हा गण्या सारखा आरशामध्ये पडलेला असतो. काय र, त्याचं काही लपड बिपडत नाही ना र? तू लक्ष देत जा जरा. हो काकू. मग काकू, मला याचा शोध लावावा लागेल. लवकर लावून मला बी सांग. पंकज. हो प्रेरणा. काय ग? तुझी इंग्रजीची वही दे ना. थांब आणतो. ही गे. थँक यू. अरे भाऊ चल, खूप मजा येईल. आजपासून आपण गावाबाहेर खेळूया असं झालं मध्ये. अरे गण्या.
बाप रे अरे गण्या लक्षा चलता का आज क्रिकेट खेळायला? पंक्या तुझं ते येत नाही रे बाबा मला क्रिकेट ब्रिकेट खेळता. चमायला गण्या तू यू बी नको रे बॉल बिल हरवशील आमचा. चल रे. अरे गणे एवढा कट मध्ये मग आज कस काय एकटे एकटे खेळताय रे तुम्ही? चल ना आन गोट्यान पण खेळ. चल परत पासून खेळू. चला. हा मी पहिला. हा बघ. अरे यार. अरे यार दिव्या खूप मजा येते रे मोठ्यांमध्ये क्रिकेट खेळायला. चमायला पण खूप जोरात बॉलिंग टाकतात यार ते. हो यार मलाही बॉल दिसत नव्हता. अरे आम्ही पण येत जाऊ रे खेळायला. नका येऊ खेळायला आमच्या गोट्या फोडणार तुम्ही. अरे मठ्ठन सारख्या गोट्या नाही खेळणार रे आम्ही क्रिकेट बद्दल बोलतोय. चल रे सोडणार. मी टाकतो त्याला. हे बघ उचलला. हा गण्या किती अभ्यास करतोय रे आज. अरे गण्या येणार आहे भोवरा खेळायला? नाही यार मला अभ्यास करायचा आहे आज. अरे गण्या एवढा अभ्यास करतो ना प्रार्थना तर येत नाही रे तुला. काय प्रार्थना येत नाही म्हणून दाखव. दाखव इकडे या सर्व बोलून दाखव. म्हणून दाखव. प्रार्थना सुरू करेंगे. सुरू कर. ओ, तू एकटाच म्हण. अरे मी एकटाच म्हणणार आहे ऐकतो आता. ऐक रे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव. बोल पुढे. आहेत. झाली प्रार्थना. काय झालं? काही नाही. माझ्या भारतावर खूप प्रेम आहे. खूप प्रेम आहे. जा रे गण्या तुझ्याकडनं ही प्रार्थना होणार नाही. 10 महिने लावशील तू म्हणे प्रार्थना पाठ. चमायला गण्या चालू दे रे. टाका रे भाऊ रे. तुम्ही लावलेला दिव्यांचा प्रकाश माझ्या हातात आहे. काय मॅडम? गण्या म्हणूनच तुझ्या दिव्याची ज्योत नेहमी विझलेली असते. नको तिथे लक्ष नको देऊस. या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतरही करता येतात. कोणता विषय मॅडम? ठीक आहे आता जाऊ दे. अभ्यासाकडे लक्ष दे आता. खूप आहे रे माझ्या मनात की आपण हुशार व्हावे, आपल्याला शाळेत मान भेटावा. पण यार काय सांगू, हा आपला भेजाच कमी, काही घेतच नाही तो आतमध्ये. हे असे का? हे असे का? अरे गण्या हे असेच रे. हे असेच. मायला वाटत आपला गणेश शिकणार, आपले दिवस पालटविणार. पण हे अरे गण्या चल मंदिरात. आज माझ्या महादेवाकडनं बुद्धी वाढवण्याची जडीबुटीच मागतो मी. चल खूप झालं आता हे. चल मंदिरात. थांब रे. तू असं काय करतोय रे? पंक्या माझ्या मायाला असं वाटतं की हा गण्या तिचे दिवस पालटविणार. पण खरंच तिचे दिवस मी पालटू शकतो का रे? चल माझ्या महादेवाकडे. चल गण्या चल. थांब ना यार पंक्या. ओय पंक्या थांब ना. चल माझ्या महादेवाकडे. जय नंदी दादा. आज त्यांना बघावंच लागेल. महादेवा शिवा भोलेनाथा लहानपणीच माझा आधार गेला रे. पंक्या तू असं काय करतोय यार? तेव्हापासूनच तुला बाप मानलं रे. पण काय कर्तव्य केलंस रे तू बाप व्हायचे? पंक्या घरी चल ना यार. पंक्या चल ना यार. थांब. कधी यांच्याकडून काही मागितलं नाही रे. अरे गण्या सर लोक जेव्हा पेपर वर सही करून आणायला सांगायचे तेव्हा यांच्याकडे यायचो. रड रड रडायचो. उठ महादेवा उठ सही दे. परंतु हे दगडासारखेच बसलेले असायचे रे. शेवटी लोक म्हणतात तेच करेल रे गण्या. दगडाचा देव दगडच. दगडाच्या देवाला कुठून बाजार फुटणार यार. पंक्या चल ना यार घरी प्लीज.
ओय पंकू यार महादेवा तुझे देवपण दे मला आणि गणाला बुद्धीचे वरदान उठ महादेवा उठ ए पंक्या चल ना यार ए पंक्या उठ ना यार चल माझ्या सोबत तू माझ्यासाठी करून नको घेऊ नये त्रास मी रात्रंदिवस मेहनत करेल पण तू चल फक्त इथून चल ये हरी ओ अरे मित्रा एवढा उदास का काही बोलशील देवाने भेदभाव का केला रे कसला भेदभाव अरे बुद्धीचा अरे असतात काही कर्म ज्याचे त्याचे त्याच्यात त्याचा काय दोष अरे सनातन पण असेल ना एखादी तरी गोळी जिच्याने बुद्धी वाढेल आज तर रंगपंचमीचा दिवस आज तर सोड अभ्यास अरे पंकज लाव ना कलर तिला अरे लाव अरे लाव अरे लाव ना अरे मला माहिती काय तुझी इकडं लाव ना पंकज तू पण ना काय रे तू पण प्रेरणा मला सर्व समजते हा काय काय तुझे ते एकतर्फी प्रेम चमायला मार्च महिना अर्धा होण्यात आला यार हो ना यार मित्रांनो मी काय म्हणतो आपण आपल्या अभ्यासाची झोपडी बनवूया हा ना यार आपल्या अभ्यासाची खोली अरे गणेश थोडी बनणार झोपडी चमायला त्याच्याशिवाय आपल्या अभ्यासाची झोपडी थोडीच बनणार दे खाली टाक आरामात दे इकडे दे ही पण तोड उराड पकड रे उचल रे लक्षा अग प्रेरणा हा हे सर्व सर लोक आहेत ना गणेशच्याच पाठी लागलेले असतात अग त्याचही चुकत ना एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाही त्याला अग त्याची बुद्धीच चालत नाही तर त्यांनी तरी काय करावं काहीतरी सुचवावं लागेल अरे इकडे लाव रे पंक्या झोपडी तयार मस्त असत रे तुमच्या अभ्यासाची खोली यावेळेस या बरं पहिले नवीला हो नक्कीच मग मी प्रयत्न करतो अरे यार आता झोप लागते यार च्या मायला मी तर म्हणू बी झपला गण्या ओ गण्या हे असे का अरे मित्रा हे असेच रे हे असेच चल अरे गण्या हेच का तुझं ते बदलण्याचं कारण शेवटी समजलं पंके तुला अरे गण्या तुझं पाणी कुठे मुरत हे आज मला समजलं हा चल बसू आपण तिकडे चल टाइम आहे खूप अजून जाऊया आपण नंतर आज
तुझा चेहरा हा भावला, तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. आज तुझा चेहरा हा भावला, तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. तू दिसे मला चौफेर, झाला माझ्या एकाकीपणाचा आखेर. आत्ता माझे येणे लवकर शाळे, तुझ्या बाजूने उभे राहणे रांगे. आज तुझा चेहरा हा भावला, तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. माझे बदलले बघणे आरशात, पावडर चोपडायला लागलो तुझ्या प्रेमात. माझे बदलले बघणे आरशात, पावडर चोपडायला लागलो तुझ्या प्रेमात. मला माझेच वाटू लागले सारे छान, शाळाही वाटू लागली मला सार. आज तुझा चेहरा हा भावला, तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. सारा आसमंत झाला माझा दिवाना, वागण्याचा माझाही बदलला बाणा. सारा आसमंत झाला माझा दिवाना, वागण्याचा माझाही बदलला बाणा. मजवर तुझी वाढू लागली प्रेमाची छाया, निसर्गही करू लागला मजवर माया. आज तुझा चेहरा हा भावला, तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. अभ्यास जरी मला काही कळना, अभ्यासुगत झाला मी तुझा दिवाना. अभ्यास जरी मला काही कळना, अभ्यासुगत झाला मी तुझा दिवाना. मीही करावं उत्तरासाठी उंच बोट, राणी माझ्या मनी आता इच्छाही दाट. आज तुझा चेहरा हा भावला, अरे लक्ष्मण शाळेची पॅन्ट आईने धुवायला टाकली यार. अरे असं नको करत जाऊ, यापुढून ड्रेस वगैरे जा. अरे पंक्या काय रे, नेहमीप्रमाणे आपण जवळ आलो यार. अरे मस्त मला पण दिसतोय, चल चल आता. ए पंकज कसा झाला अभ्यास? खूप छान. बेस्ट लक तुला. थँक्यू. ओ पंक्या देणारे गणेश. नो. काय चाललंय? तू स्वतःचा पेपर ली, लक्ष कॉप्या करतोय वाटत. काय हे क श्रेणी वाल्यांनो, फक्त कॉप्याच करणार तुम्ही? अरे गण्या आज शॉर्टचा पेपर. हो ना यार, अनिता पण नाही आली अजून. अरे येईल रे गण्या, आज बोलून टाक तिला. अरे मी हुशार झाल्यावर तीच मला म्हणेल आय लव यू, कळलं का तुला? अस काय मग आज पंकज शेवटचा पेपर, प्रेरणाची वाट बघतोयस की काय? का रे पंक्या, हा विषय मला का बरं सांगितला नाही तू?
अरे हिचं काय ऐकतो, तसं काही नाहीये. हे बघ अनिता आली. काय ग अनिता, आज उशीर का झाला हा? हो ना ग, घरची काम सगळी आवरून यावं लागतं ना. हो मग चल. कुठे चालला रे साला गण्या? मुलीसाठी मित्राला विसरला रे. पंकज आज एकटाच? अरे कुठे एकटा, तू नाही का सोबत? चल. अरे सनातन. अरे पंक्या ये. अरे मित्रा काय योगायोग आपला, बऱ्याच दिवसांनी एक सोबत जाणार आपण परमपित्याच्या दर्शनाला. अरे पंक्या तेच सर्वांचे परमपिता आणि तेच सर्वांचे बाप. म्हणजे जे यांचे ते आपलेच ना? अरे हो रे पंक्या. पण मला पडलेल्या प्रश्नाच्या उत्तराचे काय? कोणता प्रश्न? अरे कोणी हुशार, कोणी मध्यम, तर कोणी मठ्ठ, असे का? हाच तो माझा प्रश्न. आणि मी मानतोही यांना पिता, परंतु मी असा मध्यम कसा? अरे पंकज मला एक सांग, जर त्या मुलांना माहीतच नसेल की आपण एवढ्या श्रीमंत बापाचे मुलं आहोत, तर त्याला ते मिळणार कसे? अरे हो तेही बरोबर आहे म्हणा. चल आपण मध्ये जाऊन पूजा करू. हो चल. अरे पंक्या तुझी साधना पूर्ण तास आली ना की होशील तू हुशार, मिळेल तुला हे सर्व. विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचं 10वीचं वर्ष आहे, याच्यावरच तुमचं भावी आयुष्य अवलंबून आहे. लास्ट बेंच, डोक्यात जरा प्रकाश टाका. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. महादेवा डोक्यात प्रकाश टाकणे म्हणजे काय रे? सूरज सुरेंद्र पुन्हा 9वीत पहिले दुसरे आले. आम्ही दीपक सतीश प्रशांत मध्यमच राहिले हो, पण ज्योती लक्ष्मण गणेश आणि महेंद्र हे तर कसे बसे पाच झाले. काय महादेवा हे गुड काही कळतच नाही देवा, तूच सांग आता या गुडाचा अर्थ काय. तूच रे महादेवा, तूच लाव रे याचा शोध, तूच लाव. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, श्यामलाम मातरम, वंदे मातरम, शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदा वरदा मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे वंदे. कविता जी आहे ती भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेली कविता आहे. भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचं ऋणानुबंध असलेलं भाऊ बहिणीचं निर्मळ असं नातं. कोण हुंका देत आहे? ए वैष्णवी काय झालं? सर मला भाऊ नाही ना. रडू नको बेटा, भाऊ नसला म्हणून काय झालं? चल रे पंक्या, तिच्याकडे कशाला बघतो रे? कोणाकडे? तिच्याकडे. कोणाकडे रे? अरे वैष्णवीकडे यार. तू पण तर बघतो. मला लय आवडते. मला पण आवडते. चल आपण टॉस करू, जो जिंकला त्याची. छापा आला तर माझी, पण काटा आला तर तुझी. काय चालू आहे? तू जिंकला माझी, मी जिंकला माझी. अरे तिला विचारा अगोदर. चला. हो यार खरं आहे. बरे विद्यार्थ्यांनो, आपल्याला उद्या रक्षाबंधनाची सुट्टी आहे, तर आपण रक्षाबंधन आजच सेलिब्रेट करणार आहोत. ठीक आहे प्रियंका, मी तुला राख्या आणायला सांगितल्या होत्या, आणल्यास? हो दे माझ्याकडे. हा गया मॅम. आता सगळ्या मुलींनी ज्यांना ज्यांना भाऊ मानलाय त्या सगळ्यांना राख्या बांधायच्या आहेत. चला.
अरे बापरे मॅम, येऊ का जरा पाकिस्तानातून? चुपचाप खाली बस गण्या. वैष्णवी काय झालं? मॅम मला भाऊ नाही ना. मग काय झालं? आपल्या वर्गातील सर्वात हुशार सूरज आणि सुरेंद्र हे दोघं तुझ्या भावासारखेच आहेत ना वैष्णवी? त्यांनाच आपला सख्खा भाऊ समजून बांध ना त्यांना राखी. आपण सगळ्यांनी मिळून रक्षाबंधन खूप छान साजरा केला. सगळ्यांना रक्षाबंधनची हार्दिक शुभेच्छा. अनिता, मला मामी दिसली होती. मामी? हो. तू गेली नाही आज शेतात? नाही, मला आज घरची काम आहेत म्हणून मी नाही गेली. तुला नाही आवडलं का मी मामी बोललो ते? सांग ना अनिता. काहीच प्रॉब्लेम नाही, आता बोलतोस तरी. अरे कधीतरी बोलू द्या तुम्ही लोक. बापरे, डायरेक्ट मामी? काही खरं नाही दिसत त्याच. तुम्हाला सगळ्यांना खो खो आवडतो? सर, अगर सूरज और सुरेंद्र खेलने आ गए ना तो खेल का काम तमाम समझो. ओके, ताय तरे आम्हाला आपण अभ्यास असतो. अभ्यासी करो रे तुम. फारूक, तुम नीचे बैठो. ओके सर. उद्या सकाळी आपल्या शाळेच्या ग्राउंड वरती ठीक 9 वाजता सगळ्यांनी यायचंय. तुमच्यापैकी जो उत्कृष्ट खेळेल त्यांचाच फक्त सिलेक्शन होईल, आणि मग तो कोणीही असो. आलं लक्षात? चला सर. काय ग, माझा गणेश पण खेळामध्ये भाग घेणार आहे का? मला काय माहिती तुझा गण्या कसा खेळतो. असे सिलेक्टर जर सगळीकडे असतील ना तर इंडियाला नक्की सुवर्ण पदक मिळतील. वा, बरोबर. ए गण्या, काय रे असं करत राहतोस? अभ्यासाकडे लक्ष दे. स्टाईल आहे ती माझी. ए स्टाईल वाला, अभ्यास कर. पहिला नंबर यायचंय तुला. मोठा अधिकारी करायचंय मला तुला. अय दीप्या, चल. आलो रे. अस आणि अस करत राहतो दिवसभर. अय गण्या, चल रे खेळायला. अरे माझं पोरग आताशी अभ्यासाला बसलंय, बसू दे की त्याला अभ्यासाला. अरे वा अरे वा. आणि एक काम करा ना, तुम्ही दोघं बी अभ्यास कर ना त्याच्याबरोबर. आमचा अभ्यास झाला. झाला तुमचा अभ्यास, पण त्याचा अभ्यास अजून बाकी आहे की? चाललं त्याला घेऊन बाहेर. काय ना ग, जायचं नाही र. चला काकू येतो. हो हो, जा काकू आला. महादेवा, काकूंचा भ्रम आता तूच दूर कर रे बाबा. देवा देवा, तू कृपा कर रे माझ्यावरती. माझ्या लेकराला पहिला नंबर येऊ दे, त्याला बुद्धी दे चांगली देवा. खरंच मी तुझं लय आभारी राहील र देवा. तुमच्या तिमाईचा रिझल्ट आलेला आहे. आज तरी काही कर बाबा. तो रिझल्ट मी आता वाचून दाखवतो. सुरेंद्र 50 पैकी 50, सूरज 50 पैकी 50, वैष्णवी 50 पैकी 48, अनिता 50 पैकी 45, पंकज 50 पैकी 35, गणेश 50 पैकी का श्रेणी. सुरेंद्र 50 मार्क्स, सूरज 50 मार्क्स, लक्ष्मण 15 मार्क्स, आणि गणेशला क श्रेणी मिळाली आहे. क श्रेणी.
गणेश हा तुला पुन्हा क श्रेणी मिळाली आहे. पंकज 50 पैकी 15. अरे यार. आणि गणेश 50 पैकी क श्रेणी. मलाच का नाही मी लाडू भेटतो रे बाप्पा. यार पंक्या काहीच उपयोग झाला नाही रे यार एवढा अभ्यास करून. मी तर बोललो होतो तुला माझी पुरवणी घे म्हणून. इतका अभ्यास केला मला वाटलं तू काय म्हणशील पुरवणी मागितले तर तुला. अरे मित्रा तुझ्यासाठी काही पण काल पण आज पण उद्या पण शेवटी मित्र तुझा आपण. अग सर्व शिक्षक लोक निसते त्यालाच बोलत असतात पण खरंच मला खूप वाईट वाटत ग त्याच्याबद्दल. काय नाही ग होईल हुशार तोही. टेन्शन का घेतेस तू. काय ग सारखं त्याची वही मागतेस. तुला अभ्यास नाही करता येत का स्वतः. अहो काकू अपूर्ण राहून जातो ना माझं. असं आहे का. आता माझ्या पोराला मी काय करू कि तो चांगला अभ्यास करेल. मला काही सुचत नाही बघ. अहो काकू मी सांगू का. हा बदाम खाऊ घाला बदाम. बदाम. अरे वा हे माझ्या डोक्यात कस काय नाही आलं. अरे दीपक. अरे पंकज बस काय म्हणतोस. अरे यार परीक्षेला फक्त 1.5 महिना बाकी राहिला रे. परीक्षेनंतर आपण सगळे वेगळे होऊन जाऊ. कोणी कुठे तर कोणी कुठे. चमायला पंकज काय टेन्शन घेतोस भेटत जाऊ पण तरी. अरे हो पण मी काय म्हणतो. काय आपण जर आपल्या वर्गाची क्रिकेट टीम बनवली तर. इळाबिळा झालास का पंकज. असा विचारही नको करू तू. आत्ता मुलं अभ्यासा लागलीत. तेही बरोबर आहे. मग ठीक आहे बघतो मी. परीक्षा तोंडावर आली आहे आणि आत्ता क्रिकेटची टीम बनवायचं म्हणतोय कसं होणार. अरे जित्या. अरे पंक्या तू पुस्तक धर बॅटच्या जागेवर. तू कर अभ्यास. सूरज काय चालू आहे. अरे पंकज. अरे मी काय म्हणतो. बोल ना. आपण आपल्या वर्गाची क्रिकेट टीम बनवली तर. अरे पण आत्ता ह्या दिवसांमध्ये. अरे सूरज त्यामुळे काही दिवस का होईना. आपण सोबत खेळल्याच्या आठवणी आयुष्यभर पुरतील रे. अरे कैलास जित्तू हा पंकज आत्ता क्रिकेटची टीम बनवायची म्हणतोय. पशा सत्या पंक्या चगला का. आत्ता क्रिकेटची टीम बनवायची म्हणतोय. आपण सुरेंद्रला पाहू आणि त्याला विचारतो काय म्हणतो बघू. चला म्हणणार रे. चला विचारू त्यांना. अरे आपला क्रिकेटवीर टीम बनवायचा म्हणतोय हो. ठीक आहे ना बनवूया. अभ्यास चांगला लक्षात राहण्यासाठी मग विरंगळा म्हणून खेळ महत्वाचा. चला मग आजच एक मॅच होऊन जाऊ देऊ. चला. अरे पकड रे. अरे यार उद्या परीक्षा बघू नये तो कोण काय तयारी करतय. काय मित्रांनो काही अभ्यास वगैरे झाला. आमचा झाला. रिव्हिजन गरज काय. चांगलंय यार तुमचं खूप लगेच लक्षात राहतं. बाकीचे असतील तिकडं. काय जातो आता त्यांच्याच कडे. अरे सत्या पश्या दीप्या कैल्या काय रे काय झाला का अभ्यास. झाला भो. मग आता रिव्हिजन करताय वाटत. रिव्हिजन पण झाली. मग आता करता काय. अरे फक्त आयएमपीच बाकी आणि परीक्षेत आयएमपी झाले तर. आयएमपी काय सगळेच येतील. सगळे करून ठेवा. चमायला करून ठेवा. घोकमपट्टीवीर हो हे पण त्यातलाच. ये भो चला येतो मग. अरे व्यवस्थेतला पोरे बाप्पा. एक बंगला बने न्यारा. अरे गणे सॉक्स मध्ये टाक. तू टाक रे भो. तो तुला प्रश्न सांगितला ना. त्याची टाकली हो घेतली. आता बघू कोण पकडत ते. कोणाला सापडणार नाही रे आपण. एक बंगला बने न्यारा. अरे गण्या काय करताय तुम्ही. का रे महेंद्र तुम्ही तर अभ्यास खूप केला होता ना.
कॉप्या करणे ही आमची कला. अरे हेच आमचे कौशल्य आणि हाच आमच्या जीवनाचा सार. मग मठ कुठले? एक चला ये तुम्ही. आम्ही कॉफी वेर, आम्ही कॉफी वीर, आम्ही कॉफी वेर, कॉफीच करणार अभ्यास नावाची देवता आम्हाला नाही पावणार. आम्ही कॉफी वेर कोणाच्या पाची काय हिंमत आमच्या कॉफी पकडणार. आम्ही काय थोडे गांड पांडू जर यांना सापडणार. आम्ही कॉफी वीर, आम्ही कॉफी वीर, कॉफीच करणार अभ्यास नावाची देवता आम्हाला नाही पावणार. आम्ही कॉफी वीर. चले वड्डर. चल रे महेंद्र. चल चल रे सूरज. सुरेंद्र आलो आलो. चला रे. चल रे. मित्रांनो, आज आपल्या 10वीच्या परीक्षेचा शेवटचा दिवस आणि आपण काल जो निर्णय घेतला की परीक्षेला शाळेच्याच गणवेशावर जायचं तो अति उत्तम. हो ना यार, आता परत हे दिवस कधी हो ना. आज शेवटचा पेपर. काय ग प्रेरणा, प्रेम करते ना ग त्याच्यावर? हो करते ना. मग आज बोलून टाक त्याला.
उद्या तो कायमचच जाणार आहे गाव सोडून. आता काहीच उपयोग नाही आहे ज्योती बोलून. त्याचे मन माझ्यात व माझे मन त्याच्यात अडकेल आणि तो त्याच्या भविष्यापासून भटकेल. खरंय म्हणाते, जीवनाची शाळा मात्र कायमचाच मुकेल. जर मी असं केलं ना तर तो त्याच्या ध्येयापासून भटकेल ग. आज शेवटची बाई महाग नागत आला. ही माझ्या हक्काची संधी सुद्धा हिसकावून घेतली बघ त्या क्रूर काळाने. चल पंक्या. ए पंक्या, चल रे, आज आपल्या मित्रांसोबत शेवटची मॅच रे. आलो रे दीपक. चल रे दीपे पुढं, मी आलोच. काय रे गण्या, काय शोधतोय? ज्योती, आता शाळा तर संपली, मग आपण परत कधी भेटणार ग? बघूया. ज्योती, गणेश कुठे आहे ग? तो बघ, पंकज सोबत तिकडे बसला आहे ग. अग, आजचा तर शाळेचा शेवटचा दिवस आहे, आपली पुन्हा केव्हा भेट होणार ग? बघूया काय होतंय ते, निकालाच्या दिवशी बघूया. चल. हो. अरे दादा, काय करतोय? अरे पंकज, केव्हा आलास तू? आत्ताच आलो. कसा झाला प्रवास? मस्त रे. अच्छा अच्छा, पेपर कशी गेली तुला? अगदी छान. आता पुढे काय करायचं ठरवलंयस? आता बघेल रिझल्ट आल्यावर. पण दादा, तू हे काय करत होता? मी त्राटक करत होतो. त्राटक? हो. काय होत रे याच्याने? याने स्मरण शक्ती वाढते, बुद्धीही वाढते. खरच? हो. अरे दादा, आई आता येईलच आता थोड्या वेळात. बर बर. त्राटक? अरे आई आली. ये आई. केव्हा आलास? आताच आलो आई. मी वाटच पाहत होती. बस बस. पंकज, काय म्हणता काका काकू? खूप मजेत. आणि पेपर कसे गेले तुला? खूप छान. पास होशील चांगल्या मार्कांनी? नक्कीच. आत्मविश्वास आहे तुझा? हो. आता काय खायचंय तुला? आवडती खिचडी? हो. बर, खिचडी आणि भजे. बर, अजून तुला जळगावला आल्यानंतर काय आवडत? पाणीपुरी. हा, हे घे 10 रुपये. हो. अरे मित्र, कुठे राहतो तू? अरे मी इथेच राहतो, प्लॉट नंबर 24 मध्ये. कधी बघितले नाही तुला? अरे मी आजच आलो जळगावला. तुला क्रिकेट आवडतं का? खूप. मग चल क्रिकेट खेळू. चालेल. चला ह्याला पण घ्या रे. अरे तुझं नाव काय? केतन. मी पंकज. चला रे लवकर यार, बॅटिंग करायची मला. आज मैं हो गया अगर पास. हाँ. तो अनिता मेरी हम खास. अरे अरे पास तो हो जा. इयत्ता 10वीचा निकाल घोषित झालेला आहे, तर मी काही विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करतो. सुरेंद्र हा पूर्ण पंचकृषीतून पहिला आलेला आहे. त्या दीपक सुद्धा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला आहे आणि पंकज सुद्धा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला आहे. वा वा, महादेवाची कृपा. ज्योती. हा. झाला ग माझा पंकज पास? मी बोलली होती ना पंकज पास होईल. ज्योती, मी नापास झाली तरी चालेल ग, पण माझा गणेश पास झाला पाहिजे. हो होईल. जानवी सुद्धा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेली आहे, पण
गणेश मात्र क श्रेणीत आलाय. लहान मुलांची पार्टी दिसते. अरे दहावीचा निकाल लागला तीच पार्टी ती. एक प्लेट भजे का दादा? अरे लहान्या पार्टीचं रूपांतर मोठ्या पार्टीत नको व्हायला. गण्या खाणारे गण्या खारे गण्या खारे. बघ तो महेंद्र नापास झाला तरी खातोय. अहो यांचं काय खरं आहे, आता छोटी पार्टी करताय उद्या मोठी पार्टी करतील हो. द्या टाळी. अरे अरे पंग्या आणि तर कशी भेटणार रे यार आता. आईची अपेक्षा होती मी मोठा अधिकारी बनणार. अरे पंक्या हुशार तो हुशार, मध्यम तो मध्यम आणि मठ्ठ तो मठ्ठच राहिला रे. असे का हा? असे का? परंतु पंक्या मी नापास तर नापास पण या भारताचा शेतकरी होईल मी खास. वा गण्या वा. वा गण्या वा. वा मित्रा गण्या तुझ्यासारखी मुले बहादरच रे. जीवनात जे पाहिजे ते मिळाले नाही तरीही जीवनावर प्रेम करतात. वा गण्या वा. सलाम मित्रा तुला सलाम. असे का केले रे देवा, हिरवून घेतला तू माझ्या मनाचा विसावा. नापास केले गणेशला, घसका बसला रे तुझ्यावरच्या माझ्या विश्वासाला. गोट्या अरे गण्या कुठे रे मित्र गण्या? आता कधीच भेटणार नाही रे आपण. माझ्या गावापासून दूर जाताना वेदना असंख्य होत आहेत माझ्या. आमची ही भवरे खेळण्याची जागा. आता हे क्षण कधीच परतून येणार नाहीत माझे मित्र. महेंद्र सत्या दिप्या अरे लक्ष कुठे गेले रे? नाही चालणार. कुठे गेले रे मित्रांनो? पंकजच्या चपल्या. आपले ते भवरे. वाराही शोधल मला बाहता वाहता जाता. चले बस रे लवकर. हे गे दादा चहा. अरे तू छान केलंस, दहावीला चांगल्या टक्क्यांनी पास झालास. आता काय करायची इच्छा आहे तुझी पुढे? बघतो आता विचार करतो. माझी तर इंजिनिअरिंगला टाकण्याची ती इच्छा आहे. करशील का रे इंजिनिअरिंग? पण दादा मला तर आर्ट्सला ऍडमिशन घेऊन इंग्रजीचे शिक्षक होण्याची इच्छा आहे. आईची इच्छा पूर्ण कर आणि सर्वांची इच्छा पूर्ण कर. खरंच कर. माझी पण इच्छा आहे मनापासून की तू इंजिनियर व्हावं. आई मला वाटतं माझ्याकडनं इंजिनिअरिंगचा अभ्यास होणार नाही. अरे त्राटक कर त्राटक, बुद्धी वाढेल, आत्मविश्वास पण वाढेल, सर्व काही व्यवस्थित आणि नीट होईल.
त्राटक करत जा फक्त रोज. काय झालं रे पंकज? काहीच समजत नाही आई ग, काय शिकवतात हे लोक काय माहिती. सोडतो मी ते कॉलेजला जाणं. अरे पंकज, मेहनत कर, खूप अभ्यास कर, क्लास लावून होऊन जाईल. परंतु आई, मी तुझ्या स्वप्नांना सत्यात नाही उतरवू शकत ग, माझ्या बुद्धीची क्षमता नाही आहे तेवढी. जाऊ दे. सर्व इच्छा पूर्ण होत नसतात. आई, मला का कमी बुद्धी दिली ग देवाने. उद्या ना म्हाडामध्ये टूर्नामेंट आहे, तर आपल्याला आपली टीम उतरायची तिथे. अरे वा, नक्की नक्की. अरे पण ओपनिंग कोण करणार यार? कोण जाणार ओपनिंगला? मी आणि पंकज जातो. अरे काय चाललंय तुमचं? काय हे सगळं? दादा, आम्ही टूर्नामेंट जिंकले. दादा, मी या कॉलनीचा, मला नाही सांगितलं तुम्ही. समजत नाही का तुला? अरे तुम्हाला रे, चला निघा इथून. जाऊ दे रे पंक्या, हे त्याचं नेहमीच आहे. हो आज मी पुन्हाही ट्रॉफी जिंकलो. मी किरकोळ शरीराचा असल्यामुळे काल मला पिंटदादांनी मारले. आता मी तेव्हाच या दाराने पाय ठेवेल जेव्हा मी धिप्पाड होईल. तोपर्यंत मी मागील दारानेच येणं जाणं करेल. ठरले पंक्या, आज ठरले. सर, आज माझा पहिला दिवस, मी काय करू? कविता घे आणि इथं सूर्यनमस्कार मार. बर बर. कोण रे बो नवीन? आज सूर्यनमस्कार मारतोय रे. आ बिल्डर रे बाकी भोरे, एकदम खतरनाक बॉडी तुझी रे. आई, अगं आई. हा बेटा. मी पाच झालो. छान बेटा. अरे वा, पाच झाला माझा. दीपक, तुला तरी टाकलं असतं इंजिनिअरिंगला, माझे पैशाचेच झाले असते. आणि तू नक्कीच माझं स्वप्न पूर्ण केलं असतं. पण जाऊ दे. अरे सुनील, अरे सुनील. अरे पंकज, ये काय म्हणतोस? बस काय नाही, इकडून जात होतो. म्हटलं भेटून घेऊ, उद्या आपली फायनल मॅच आहे. हो ना, टेनिस बॉलवर. म्हटलं त्याविषयी जरा चर्चा करून घेऊ. काय टीम खेळवणार आहेस उद्या? तीच आपली टीम, फायनल केली होती. अच्छा अच्छा, तीच खेळवूया. तो समोरचा कॅप्टन भेटला. काय म्हणत होता तो? मला असं म्हटला की कॉम्प्रोमाइज करून टाका तुम्ही म्हणून. कॉम्प्रोमाइज करायला म्हणत होता? हो.
त्याला म्हणावं आम्ही क्रिकेट आनंदासाठी खेळतो, पैशांसाठी नाही. तुमची मॅच पाहिली मी टेनिसवरची. हो, फायनल मारले आम्ही तिथं, खूप मजा आली. मी लेदर क्लब जॉईन केलाय, तू पण ये ना, टेनिसवर खेळून काय फायदा होणार. कोणता क्लब? अरे टॅलेंटचाच क्रिकेट क्लब. लेदर बॉल क्रिकेट? लेदर बॉल. टेनिसवर खेळून काय होणार आहे. हो, ओळखी माझी त्यांच्याशी भाऊ. एक काम कर ना यार, मीही असा दिवसभर क्रिकेटवरच पूर्ण वेळ देऊन खेळत असतो, मला लेदर बॉल क्रिकेट जॉईन करून दे ना. अरे टेन्शन मध्ये दिसतोय. अरे यार बस, खूप टेन्शन आलंय मला. काय प्रॉब्लेम आहे? अरे नेट मध्ये बॉलच दिसत नाही मला, बिलकुल बॉल दिसत नाही नेट मध्ये मला, काय करावं तेच समजत नाही. फोकस कर जरा, एकाग्रता. अरे कशी एकाग्रता वाढू, कसा फोकस करू, काय करू त्याच्यासाठी, मला तेच तर नाही समजत. प्रॅक्टिस तर करतोयस ना तू? प्रॅक्टिस तर चांगली करतोय मी. ते त्राटक तर कर ना तुझ्या भावाने सांगितलेलं. ओम नम शिवाय नम. अरे दादा, कधी आलास? आताच आलो, नेहमीच करत जा बरं त्राटक, त्यामुळे मी आयडिया पास झालो आणि एक नंबर आला माझा. त्राटकने अजून काय काय फायदे होतात रे? एकाग्रता वाढते, चंचलता कमी होते. गण्याला पाहिजे असेल तीच तरी गोडी नसेल. पंकज काय म्हटलास? नाही दादा, तुला नाही समजणार. येतो दादा. नेहमीच करत जा बरं त्राटक. अग बाई, हा तर गुरु आई सारखंच करतोय. अरे पंकज, तू जे काही करतोयस ना ते आमच्या गुरु आई पण करतात. असं का? तू येशील का? मग मला तर गुरुच भेटतील, चला लवकर जाऊया. जय गुरु आई, 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 जय गुरु आई. भक्त हित पाही. उद्या श्रीरामपूर जायचंय, मग काही प्लॅनिंग केली का कशाने जायचं ते? बसने जाऊया. ही स्पर्धा आपल्याला जिंकायचीच आहे बरं. अरे पंकज, तू स्पर्धेला गेला होतास ना? होय, खूप छान झाली स्पर्धा. आम्हाला तेथे एक सद्गृस्त भेटले होते, त्यांनी आम्हाला कुंडलिनी जागृतीविषयी सांगितले. निर्मला देवींचा सत्संग असतो ना, त्याच सत्संगामधील होते ते सद्गृस्त. अच्छा, कुठल्याही साधनेसाठी एकाग्रता महत्वाची असते. आणि हो, तू जे त्राटक करतोस ना त्यानेही कुंडलिनी जागृतीला मदत होते बरं. अच्छा आई, त्राटकने बुद्धी कशी वाढते ग? तुला ते हळूहळू समजेलच. आज मी तुला मूर्ती त्राटक शिकवणार आहे. मूर्ती त्राटक? हो बाळा, मी तर नवीनच ऐकतोय हा शब्द. हो पंकज, तुला बिंदू त्राटक आणि ज्योती त्राटक माहिती आहे ना? अरे त्याचाच पुढचा प्रकार मूर्ती त्राटक. काय क्रिकेट क्रिकेट लावलंस तू? दादा मला त्या व्यतिरिक्त येत तरी काय रे. तू शिक्षण का सोडलंस? तू इंजिनिअरिंग केली असती तर आज मोठ्या कंपनी मध्ये मोठ्या पगारावर राहिला असता. परंतु दादा, ते माझ्या समजण्या पलीकडचं होतं रे सर्व. ते मला काही माहित नाही, तू आता आमच्या समजण्या पलीकडे झाला आहेस. एक तर तू घर सोड, एक तर क्रिकेट सोड.
त्राटक त्राटक कर त्राटक त्राटक कर त्राटक कर त्राटक त्राटक तुझा देहातील तुझी शक्ती आहे सांग कर त्राटक त्राटक कर त्राटक त्राटक कर त्राटक कर त्राटक हो मुला तू एकाग्र तुझा देहातील शक्ती जागतील समग्र मी बोललो होतो ना म्हणूनच आलो सर. बिना पगार काय छान काम केलंस तू. हो सर. तू माझ्याकडे काम करशील का. पण सर मला क्रिकेट व्यतिरिक्त काही येत नाही हो सर. अरे पण क्रिकेटच तर काम देतोय मी तुला. अच्छा अच्छा. बघ तुझी इच्छा असेल तर ये. हो सर नक्कीच. क्रिकेट साठी मी कधीही काल पण आज पण उद्या पण. या एकलव्य क्रीडा संकुलातील मी या क्रिकेटचा पूर्ण संपूर्ण भार या खऱ्या एकलव्याकडे देतो. सर्व तुमच्यामुळे झाले आणि तू मन लावून मनापासून काम करायचं माझी हीच इच्छा आहे आणि माझा 100% विश्वास आहे की तू ही जबाबदारी नक्की पार पाडशील. बिलकुल सर. हे सर्व तुमच्यामुळेच शक्य झालं सर. आता मी या केसी सोसायटीत काम करता करता मी माझ्या त्राटकचा प्रचार आणि प्रसार चांगल्या प्रकारे करू शकतो. आता माझे जे ध्येय आहे ते साध्य होईल. मुलांनो एकाग्रतेसाठी मग काय करावं लागतं. त्राटक. आधी मी तुम्हाला त्राटकचा विधी सांगतो. एक पांढरा कागद घ्यावा, त्याबरोबर मधोमध 1 रुपयाचा नाणा एवढा गोल करावा. त्या गोलमध्ये एक पिवळा बिंदू ठेवावा. त्या गोल वर्तुळमध्ये पिवळा बिंदूच्या आजूबाजूला काळा कलर भरावा. मग चित्र कसे तयार झाले. पांढरा कागद, काळा वर्तुळ, पिवळा बिंदू. तर हा कागद भिंतीवर चिपकावा. बसल्यानंतर ताटपाट करून बसल्यानंतर तो बरोबर आपल्या दोघी भुवयांच्या सरळ रेषेत येईल. आज्ञाचक्राच्या सरळ रेषेत येईल असा ठेवावा. बसताना आसन घ्यावे आणि नेहमी एकांत स्थानी त्राटक करायला बसावे. सुरुवातीला तुमचे 60 सेकंद होईल, 30 सेकंद, 30 सेकंद नंतर 1 मिनटं, 2 मिनटं. असे करत करत ज्यावेळेस तुम्ही 15 मिनटापर्यंत पोहोचाल ना, त्यावेळेस तुमची बुद्धीची आकलन क्षमता वाढेल, तुमचे चंचल मन एकाग्र होईल. मग करणार ना त्राटक नक्की. गुड गुड. मी आहे कवीन दादा. कमेन दादा नमस्कार. वा छान अति उत्तम. एकाग्रता ही जीवनाचा सार, त्राटक माझा त्याचा आधार. एकाग्रता ही जीवनाचा सार, त्राटक माझा त्याचा आधार. हो मुला तू स्वतः हातली. हो मुला तू स्वतः हातली. दूर काय तुझ्या भाग्यमली. प्रतीक खूप छान खेळतोय. हो हो. बहुतेक आज आपला संघ जिंकणारच. काय वाटतं तुला. सिक्स पण मस्त मारलाय. खूप छान. आपले जरी आधी 4 आउट होऊन गेलेले होते तरी त्यांनी चांगलं कव्हर केलं. बरोबर. काय 6 मारला प्रतीकने. चांगला खेळतो तो. चंदू चंदू चंदू
चंदू आला चंदू 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 आला चंदू 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 आला चंदू 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 अरे कोण तू सर माझं नाव चंद्रकांत दत्तात्रय पवार सर सर मला क्रिकेटची खूप आवड आहे अच्छा 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 हा खेळणार क्रिकेट अरे खेळेल रे तू क्रिकेट मग तू उद्यापासून ही जी पॅन्ट घातलेली आहे ती नको घालू अशी किंवा अशी ट्रॅक पॅन्ट घे हा बरोबर चंदू 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 एक काम कर तू आता घरी नको जाऊ आपण ही स्पर्धा घेतलेली आहे तू आपल्या मुलांमध्ये बसून वाच कर हो सर बरोबर चालेल सर उद्यापासून रेग्युलर सराव सुरू कर जातो सर मी जा होईल का तयार तो मला म्हणतो ना सुनील होईल तो तयार सर त्याला बघून मला वाटत नाही हो तो तयार होईल अरे पराग त्राटक साधनेने कोणीही सुधरू शकत रे कोण आला रे बावर त्राटकने अशी मंद मुलं तयार होतातच हे कोण तू कशाला आला इकडे मी चंदू पवार क्लब मध्ये नवीन आहे क्रिकेट शिकणार हो हो चंदू 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 काय खेळला यार हा बॉलिंग यार तर झोपल्यात काय रे बाळा बऱ्याच दिवसांनी आलास तू हो आई आई काल मला पंकज काही सांगू नकोस निलगिरी बाबांपासून काही लपलंय का बाबांनी दाखवला मला तुझ्या सोबत झालेला चमत्कार परंतु आई प्रभू न बोलताच अंतर्धान पावले योग्य वेळे आल्यावर बोलतीलही बेटा माझी पहिली कविता ही माझ्या जीवनातील वा देवा हे सर्व तुझ्यामुळे झालं मला कवित्व शक्ती प्राप्त झाली रे मला कवित्व शक्ती प्राप्त झाली अरे गण्या हीच ती गोडी ज्याने भविष्यात मुलं हुशार होतील त्राटक काय चंदू या वर्षी तरी पास झालास ना मी परत फेल झालो एक काम कर आज पार्टी कॅन्सल करूया आपण हो सर आज त्राटकचं व्याख्यान देऊया आपण खास चंदूसाठी सगळ्यांचा आज एकच परमात्मा आहे फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे नाही तर लागलं त्याच्यासाठीच तर हे व्याख्यान ठेवलंय आपण आज आपण त्राटक बद्दल न बोलता क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी कशाची आवश्यकता आहे त्याबद्दल बोलूया
सुरुवात आपण पराग पासूनच करूया. नमस्कार मित्रांनो, मला असं वाटतं क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी एकाग्रतेची नितांत आवश्यकता आहे. एक काम कर नीना, तू सांग. क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी एकाग्रता हे खूप गरजेचं आहे. एकाग्रतेने आपला बॉलिंगचा टप्पा अगदी अचूक ठिकाणी पडतो, त्याचबरोबर आपल्याला मेहनत सुद्धा आणि सराव सुद्धा एकदम गरजेचं आहे. बरोबर आहे निनाद. हितेश तू सांग आता, तू सिनियर खेळाडू आहेस. आपल्याला निनादने जे सांगितलं, अचूक टप्प्यावर बॉल पडायला पाहिजे, त्याच्यासाठी अजून एक महत्वाचं आहे की एकाग्रता, 6-6 बॉल ओव्हर मध्ये एकाच टप्प्यावर पडावे. सतनाम तू सांग, बऱ्याच दिवसानंतर आलास तू. अगर आगे खेळणार आहे ऊपर के लेवल तो एकाग्रता होना जरूरी है. बरोबर आहे सतनाम. सुनील तू सांग रे. सर्वात महत्वाचं म्हणजे निर्व्यसनी. जर तुम्हाला चांगल्या लेवलला, उच्च लेवलला खेळायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला व्यसन, हा कुठलंही व्यसन नाही पाहिजे, तर तुम्ही काहीतरी क्रिकेट जीवनामध्ये करू शकता. चंदू तू सांग रे. या सर्वांनी जी व्याख्यानं दिली त्यात एक शब्द कॉमन होता, कुठला? एकाग्रता. चला आज पार्टीला जाऊनच येऊ. पराग तू चंदूला समजून देशील त्राटक कसं करायचं. तुम्ही एक एक महिना, दोन दोन महिन्यानंतर यांना सगळ्यांना जे आपलं त्राटकबद्दल व्याख्यान देतात त्यांना समजावून सांगतात. पण सर तुम्हाला सांगू का, मला नाही वाटत यांच्यामध्ये काही फरक पडेल. तुमची एनर्जी म्हणजे उगाच त्यामध्ये वाया घालवतात. नाही रे पराग, मी जी ही छोटी छोटी व्याख्यानं देतो ना, कोण जाणे एखादा आर्थ जिज्ञासू माझ्या या व्याख्यानाची वाट बघत असेल. आणि या व्याख्यानातून माझ्या भारतभूमीतील 10 जिज्ञासू जरी सकारात्मक बनले ना, तर मग मी जिंकलो रे. आणि ते 10 अजून 10 घडवतील ना रे पुढे, तर मग काय साखळी तयार होणार नाही का? हो सर, बरोबर आहे. सॅल्युटेशन सर तुम्हाला. चल चल पार्टीला. बी सिरियस. खालून मार चंदू. हो सर. कसा झाला तुझा सराव? सर छान होता, सिरियसली खूप छान होता. त्यांच्याकडून सर भरपूर नवनवीन टेक्निक शिकायला भेटल्या. पुढचा काही प्रोग्राम तुझा? सर आता महाराष्ट्राकडनं खेळणार आहे मी. अरे वा, कुठे मॅचेस आहेत त्या? सर ते औरंगाबाद अँड भुजूज. शाबास. अच्छा अच्छा. शाबास निनाद, शाबास. खरंच तू आमचा अभिमान आहेस. सर्व खेळाडूंनी असंच घडायला पाहिजे. अरे मित्रांनो इकडे या. आपला निनाद महाराष्ट्र संघात सिलेक्ट झालेला आहे. अभिनंदन निनाद यार, अभिनंदन. पराग बघ खेळला का नाही. हा चला, निनाद सारखं बनायचंय ना. चला सरावाला मग. चला चला सरावाला. तुझं खूप अभिनंदन निनाद. तू त्राटक सुरू केलंस ना, हो त्याच्यामुळेच पुढे जाशील तू. चल माझा ड्राईव्ह बघ. चल. खूप थकवलंस मित्रा तू आज, खूप. चंदू, हा क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स, पॉझिटिव्हिटी, धैर्य खूप गरजेचं आहे रे. त्याशिवाय पुढे जाणं कठीण आहे. चंदू, ह्या गोष्टी अध्यात्मानेच जोपासल्या जातात रे. जरा पाय पकड रे चंदू. हो. आणि आपलं त्राटक आहे ना, हे त्याचीच सुरुवात. अरे याच्यानेच मन एकाग्र होतं रे. हो का? आणि एकाग्र मनाने खूप मोठे काम होतात. आज ऑक्टोबर का निकाल आहे ना रे. तो अपना कोई है क्या? नाही उसमें अपना नाही आहे कोई, लेकिन एक न्यू ॲडमिशन आहे चंदू वारी करके. वो लड़का है ऑक्टोबर में, 4 फेल हुआ है और 5 बार दे रहा ऑक्टोबर की एग्जाम. अरे 7-8 दिवस झाले का येत नव्हता क्लबला. ऑक्टोबरचा रिझल्ट लागला सर 12वीचा, मी फेल झालो आणि सगळे हसतील म्हणून मी ग्राउंडवर येत नव्हतो सर. अरे मग त्राटक सुरू कर ना. मी तुला कधीपासून सांगतोय त्राटक सुरू कर सुरू कर. सर माझ्यासारख्या जडबुद्धीने नाही शक्य सर हे पास होणं. मी शिक्षण सोडतो आता. तुला त्राटक शिवाय पर्याय नाही. त्राटकने तुझा सर्वांगीण विकास होईल, तुझा चष्मा जाईल. कर सुरू त्राटक, बघ तुझ्यात कसा आमूलाग्र बदल होतो.
मी ठरवले आज सजवेल ज्ञानाचा साज, होईल मी ध्यानी राहील सर्वांच्या ध्यानी. मी ठरवले आज सजवेल ज्ञानाचा साज, होईल मी ध्यानी राहील सर्वांच्या ध्यानी. तोडेल मी हे अपयशाचे बंद, तोळस करल मी हे अंध भाग्य. मी ठरवले आज सजवेल ज्ञानाचा साज, होईल मी ज्ञानी राहील सर्वांच्या ध्यानी. मी सतत चालत राहील प्रयत्न हे माझा आधार. मी सतत चालत राहील प्रयत्न हे माझा आधार. त्यालाच अवती भवती माझ्या मी बांधेल नेहमी. मी खेळेल आज अभाग्या सोबत हात चार. मी सतत चालत राहील प्रयत्न हे माझा आधार. त्यालाच अवती भवती माझ्या मी बांधेल नेहमी. मी खेळेल आज अभाग्या सोबत हात चार. मी ठरवले आज सजवेल ज्ञानाचा साज, होईल मी ज्ञानी राहील सर्वांच्या ध्यानी. माझी नसिबी आले अभाग्य त्याचे लगर साधुने पुस. माझी नसिबी आले अभाग्य त्याचे लगर साधुने पुस. यश माझ्या सोबत राहील जे आहे अजरुसलेले. कसे हसेल आता माझ्यावर अपयश. माझी नसिबी आले अभाग्य त्याचे लगर साधुने पुस. यश माझ्या सोबत राहील जे आहे अजरुसलेले. कसे हसेल आता माझ्यावर अपयश. मी ठरवले आज सजवेल ज्ञानाचा साज, होईल मी ज्ञानी राहील सर्वांच्या ध्यानी. जीवनाची ही जिंकेल कसोटी मार्गदर्शक सर्वांसाठी. जीवनाची ही जिंकेल कसोटी मार्गदर्शक सर्वांसाठी. निराशा होतील खोट्या सर्वांच्या मनातील. साऱ्यांसाठीच मी ही लढाई जिंकेल जिंकेल. जीवनाची ही जिंकेल कसोटी मार्गदर्शक सर्वांसाठी. निराशा होतील खोट्या सर्वांच्या मनातील. सर्वांसाठीच मी ही लढाई जिंकेल जिंकेल. मी ठरवले आज सजवेल ज्ञानाचा साज, होईल मी ज्ञानी राहील सर्वांच्या ध्यानी. राहील वा चंदू वा, बऱ्याच दिवसानंतर भेटलास तू. हो सर. तुझ्यात खूप बदल झाला रे. अरे वा खूप छान. सर मी 12वीला फ्रेश ऍडमिशन घेतली. सर मी त्राटक पण नियमित सुरू केलंय. वा वा, मी तुला बोललो होतो ना की त्राटकनं तुझे जीवन सुधारेल. एकाग्रमूर्ते एकलव्य की जय. एकाग्रमूर्ते एकलव्य की जय. अरे चंदू, तुझ्यासोबत चालताना असं वाटतं की एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासोबत चालते. मग तुझा भाऊ होणारच मोठा अधिकारी. मग बनशीलच तू. मित्र कोणाचा आहे? संदीप. मग अरे प्रतीक्षा आणि चंदू नाही आले अजून. काय रे? हाय फ्रेंड. हाय चंदू. बघ दिव्या आला चंदू. अरे काय यार चंदू, कधीतरी लेक्चर वगैरे बंक करत जा. अरे नाही यार, मला रेग्युलर लेक्चर करायला आवडतात. आम्ही सिन्सिअर गाईज. ओके बाबा जाऊ दे. चहा तरी सांग आता. ओके आय विल टेल हिम. ओके सांग. इंग्रजी मधून नको सांगू बरं का चंदू, मराठीतूनच सांग. इंग्रजी ऐकून त्याला चक्कर येईल. अरे 12वीच्या एक्झामला अजून एकच महिना बाकी यार. शिट. हो एकच महिना बाकी फक्त. हो ना. आय डोंट केअर. अभ्यास झालाय तुझा? झाला? चाललाय अभ्यास? माझा तर झालाय. व्हेरी गुड. आय ऑलवेज कम्प्लीट माय स्टडी. मस्त यार तू. तू नेहमीच परफेक्ट असतोस. त्राटकमुळेच माझी एकाग्रता वाढली आणि माझा अभ्यासात मन लागलं. आई हा, हे बघ मी 12वी फर्स्ट क्लासने पास झालो. अरे वा तू पास झालास? हो आई. देवाचे लाख लाख आभार आहेत. बस तू, मी तुझे तोंड गोड करते. अरे चंदू. हा. माझ्या मैत्रिणीला नकारात्मक विचार येतात. खूप अस्वस्थ फील करते स्वतःला. आणि आता काल तर म्हणत होती की आत्महत्या करावीशी वाटते. अरे बापरे,
असं असेल तर तिला आजच भेटव मला. ताई, आत्महत्या करणे हा त्यावर उपाय नाही. त्या शरीर सोडणाऱ्या आणि त्या शरीरात असणाऱ्या आत्म्याला तू स्वतः जाण ना. वाटल्यास तू डायरेक्ट दिवा त्राटक सुरू कर. काय दिवा त्राटक? हो, दिवा त्राटक. तुझ्यातले सगळे चांगले गुण प्रकट होतील ना. मग त्याने काय होईल? आत्म्याला त्याचे खाद्य मिळेल. तो पुन्हा तुझ्या शरीरातील इंद्रियांकडून चांगले कामे करून घेईल. ते कसे रे दादा? ताई, शरीरावर इंद्रिय राज्य करतात आणि इंद्रियांवर मन. तुझं हेच मन बिघडलंय ना, त्यालाच सुधरवायचं आहे ना आपल्याला. हो. ओम नम शिवाय नम. ओम श्री नाटेश्वराय नम. ओम श्री नाटेश्वर महाराजाय नम. महादेवा, खूप दिवसांनी आलो रे तुझ्याकडं. बऱ्याच दिवसांनी आलो, परंतु नेहमी मी तुझी आठवण काढत असतो. नेहमी, रोज सकाळी उठल्यावर तुझं नाव घेतो. रोज. तुझ्याशिवाय कोण नाही रे माझं. मी आज जे काही आहे हो, हे तुझ्यामुळंच. लक्ष ठेवत जा रे महादेवा माझ्यावर, असंच लक्ष ठेवत जा. नाटेश्वर महाराजांच्या मंदिरात गेला होतास? मी नाटेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. मी मंदिरातून बाहेर येत होतो तर तिकडे अगस्ती महाराजांच्या समाधीकडे एक महाराज बसलेले होते. त्यांनी मला त्राटकविषयी एकदम डीप ज्ञान दिले. कोणतं ज्ञान? बेटा, आपल्या डोक्यामध्ये पिनियल व एंड्रेनिल ग्रंथी असतात. यातील पिनियल ग्रंथी वयाच्या 8 ते 9 वर्षांपर्यंत चांगल्या प्रकारे कार्य करतात. म्हणूनच वयाच्या 8व्या 9व्या वर्षांपर्यंत मुलांमध्ये भावभावना या जरा आटोक्यात असतात. मुलं मान आणि अपमान लागलीच विसरतात. परंतु 8व्या 9व्या वर्षांनंतर पिनियल ग्रंथींचं काम जरा मंदावतं. हळूहळू त्या लुप्त होतात आणि आपलं कार्य करणं बंद करतात. म्हणूनच किशोरावस्थेत मुलांच्या भावभावना खूप उफाळून येतात आणि याच भावभावना त्यांना पतनाकडे घेऊन जातात. कधी कधी तर मुलं आत्महत्या करण्या इतपत भावनांच्या आहारी निघून जातात. आणि ज्या वेळेस अँड्रेनिल ग्रंथी कंट्रोलच्या बाहेर कार्यरत होऊन जातात, त्यावेळेस मुलांमध्ये आणि वयस्कांमध्येही अपराधीपणाची भावना निर्माण होते. आणि बेटा, या दोनही ग्रंथी सुरळीत चालण्यासाठी कुठल्याही प्रकारची गोळी वगैरे नाहीये बरं का? बाबा, मग ह्यावर काही उपाय नाही का? सांगा बाबा, तुम्हीच सांगू शकता. मग बेटा, यावर एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे त्राटक. कल्याण हो बेटा. पूर्ण जगाला कल्याणकारक असेल हे ज्ञान. हो सनातन, खरच. हो पंकज, बोलला हो खरच. चल चहा घे. ऍग्रीकल्चर अँड फूड प्रोसेसिंग, एज्युकेशन अँड हेल्थ केअर, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. फॉर्मर प्रेसिडेंट डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेड अबाउट विजन 2020. थँक्यू. ऑर वुड एनीबडी फ्रॉम आर्ट्स लाइक टू स्पीक? आर्ट्स मधून ते शक्यच नाही. ते पण इंग्लिश मध्ये. आय डोंट थिंक एनीबडी फ्रॉम आर्ट्स कॅन स्पीक हिअर इन इंग्लिश. यू ओके कम. If we want to change the universe, then we have to enlighten our self-confidence. Because soul can change any impossible thing into the possible one. Very good. Mm. Thank you. Thank you so much. अरे काय संदीप, काय झालं? अरे फेल झालो मी. आई शपथ. फेल झालास? हो. कसं काय रे? अरे फेल होणं काही पाप नाही रे मित्रा, परंतु पास होण्यासाठी पुन्हा प्रयत्न न करणे हे पाप होय. खरंय, बरोबर आहे. चल पुन्हा प्रयत्न करूया. तुला तर माहिती आहे मला पुढच्या शिक्षणासाठी सुरतला जायचंय. अरे पप्पांचं तर जमत नाही नाईट ड्युटीमुळे. तू काही चिंता करू नको, मी चक्की आणि घर दोघही सांभाळून घेईल. पण चंदू, तुझं हे शेवटचे वर्ष आहे, तू कसं ऍडजस्ट करशील रे? मी दुप्पटीने मेहनत करेल. मी घर आणि चक्की आणि माझा अभ्यास हे सगळं सांभाळून घेईल आणि मम्मी पप्पांची पण काळजी घेईल. तू तुझी पण काळजी घे. चंदू. हाय. जरा हे सामान आणून दे बघू बाजारातून. हो चालेल. खूप रात्र झाली, अभ्यास पण करायचा आहे आज. अकरा. बाप रे, त्राटकला तर वेळच मिळत नाहीये. चक्कीची कामे, कॉलेज, शिक्षण, आईची कामे, भाऊ सुरतला गेलाय, सगळं मलाच बघावं लागतं. त्राटकसाठी वेळच मिळत नाहीये. परंतु या गळत अंतराचा उपयोग करावा लागेल मला आता.
त्राटक तर मी सोडणार नाही. कोणतं हे लोक? असले अनुभव तर नाही आलेत मला कधी. पंकज सरांनी पण नाही कळवलं मला याबद्दल. पंकज सरांना मी उद्या जाऊन भेटतो. नेमके ह्या सावल्या आहेत तरी काय? अरे चंदू ये ये, बऱ्याच दिवसांनी आलास. हो सर, घरातली कामे आणि चक्की त्यामुळे वेळ नाही मिळत. अरे चंदू, हेच जीवन रे. सर मला त्राटक करताना काल काही वेगळेच अनुभव आलेत सर. कसे? सर मला काही माणसासारख्या आकृत्या दिसल्यात सर रात्रीच्या गळ्यात अंधारात. काय म्हणतो चंदू? हो सर, आणि सर मला तर पृथ्वीसारख्या वेगळ्या ग्रहाचे सुद्धा दर्शन झाले. अरे मला तर नाही आले यार असे अनुभव कधी. हो सर, पण शिक्षणात जगात वावरताना आत्मविश्वासाच्या शिखरावर जेव्हा मी चढलेला असेल सर, तेव्हा जेव्हा मी लोकांना माझे अनुभव सांगेल ते मला मूर्खात काढतील सर. याचं उत्तर आहे का सर तुमच्याकडे? मी याचे उत्तर शोधेल चंदू, नक्की शोधेल. बाबा, माझ्या प्रश्नाचं उत्तर कोण देईल रे आता? आई समाधीस्थ झालेल्या आहेत. तूच मार्ग दाखव रे बाबा, तूच मार्ग दाखव. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम बाबा. बालक. हाँ बाबा. चिंता में दिख रहे हैं आप. मेरी चिंता यह है कि त्राटक जो है विद्या, उसके फायदे क्या क्या होते हैं? त्राटक की वजह से एकाग्रता जागृत होती है और आंतरिक शक्ति बढ़ती है, वह जागृत होती है. शरीर के सातों केंद्र जागृत होते हैं. हम परमात्मा के पूज्य आत्मशक्ति में प्रतिष्ठित हो जाते हैं और पूरा निसर्ग हमारी सेवा करने के लिए बाधित हो जाता है. अपनी मानसिक शक्ति बढ़ जाती है. आध्यात्मिक जिंदगी हमें पुकारने लगती है और हमारी अच्छाइयाँ सारे दूर फैल जाती है. बाबा आप मुझे ये बताओ कि मेरा एक स्टूडेंट है, उसे कुछ आकृतियाँ दिखना, परलोक दिखना, क्या ये सब त्राटक का कमाल है? हाँ बेटा, जो दिख रहा है वो एक दिन जाने वाला है और जो नहीं दिख रहा है वही सत्य है. भक्त वही रास्ते पे चल रहा है तुम्हारा स्टूडेंट. बाबा तुम्हारा कल्याण. बाबा बाबा, मैं आपको पहचान नहीं पाया. बाबा मैं आपको पहचान नहीं पाया. हेलो. हेलो दादा. दादा कॉलेज ला गेलाय चंदू. बर, दादाला सांगशील माझा कॉल आला होता म्हणून. हो हो सांगते. कधीच बोलणं नाही झालं दादाशी. हॅलो. हॅलो दादा. नाही चंदू, मी प्रियांका बोलते. कसा आहेस तू? फाईन. आणि अजून काय सुरू आहे? काही नाही, बस जीवनाला वळण देण्याचे काम सुरू आहे. मीन्स? काही नाही ग, शेवटचे वर्ष ना, काम आणि शिक्षण.
यांचं ताळमेळ लावता लावता खूप तारांबळ उडते. खूप छान विचार करतात तुम्ही आणि बोलतातही. प्रियंका, बोलणे आणि विचार करणे ठीक आहे, परंतु कृतीची जोडीशिवाय दोघे व्यर्थ बरे. चल ठेवतो, दादाला सांग माझा कॉल आला होता. अच्छा हो, सांगते मी. चंदू ये जेवायला. प्रियंका, मम्मी पप्पा नाही दिसत आहे. हा दादा, ते जरा आउट ऑफ टाउन गेलेत. माझा मोबाईल कुठे आहे? हा इथेच आहे. काय दादा, अभ्यास करतोयस? हो. छान. हा एक्झाम असेल ना? हो एक्झाम. मी डिस्टर्ब तर नाही केलं ना? नाही नाही, असं काही नाही. तू कर अभ्यास. ओके. कधी तर विचारत नाही. प्रिया मला लागले तुझी वीड, तुला बघण्याचा मी बांधला छंद, तुला बोलताच राहावे तुझ्या आठवणीत. फोन वाजला की मी धावते तिकडे, सजवत राहते मन रूपीवाडे, मन रूपीवाडे. प्रिया मला लागले तुझे वेड, प्रिया मला लागले तुझे वेड. हॅलो. हॅलो. हा दादा बोल. मी प्रियंका चंदू. हा बोल प्रियंका, कसा फोन केलास? सहज का, मी तुला फोन नाही करू शकत का? हो लाव ना, हक्काने. तुझा कधीचा फोनच नाही आला ना, म्हणून मग मी स्वतःच केला फोन. बरं केलं लावलास. दादा आहे घरी? नाही, खर तर तुझा आवाज ऐकण्यासाठीच केला फोन. ओ रिअली, माझा आवाज कुठे एवढा चांगला आहे? पण माझ्यासाठी तर सर्वस्व बनून बसलाय तो. काय रे चंदू, कोणाचा फोन आहे? काही नाही मावशी, काही नाही, बस मित्राशी बोलतोय. आपलं सर्वस्व कधी कोणाला बनवू नये प्रियंका. ओह. कारण आपला सर्वस्व आपला स्वतःचा आत्मविश्वास असतो आणि हा आत्मविश्वासच आत्म्याचा आविष्कार आहे. चंदू आय लव्ह यू. मला नाही समजत तुझं ते बाकीचं तत्वज्ञान वगैरे. प्रियंका मी तुला नंतर कॉल करतो, मी जरा चक्कीवर कामात आहे. किती अभ्यास करतो हा मुलगा, लाईट पण बंद नाही केला. सर तुमचं खूप छान मार्गदर्शन लाभलं आम्हाला. चंदू
तू काय होतास आणि काय झालास मला तुझा मनापासून अभिमान वाटतो. हो सर. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. नमस्कार करते सर. खूप मोठे व्हा. आता आपण कधी भेटू काय माहिती. नंबर चेंज नका करू म्हणजे झालं. अरे वा यार चंदू, तू ते का भाषण दिलंयस वेदयुग परिवर्तनाचं, ते पण अख्खं इंग्लिश मध्येच. आणि संजनालाही खूप छान समजवलंस तू. नकारात्मकतेपासून दूर येते आता. बरोबर आहे. आणि संदीप पण आज तुझ्यामुळे आपल्या सोबत आहे. तू संदीपचं मन परिवर्तन केलं नसतंस तर तो पण आज आपल्या सोबत नसतो. त्या दिवशी मला तू आत्मविश्वास दिलास म्हणून मी आज तुझ्या सोबत आहे. हे सगळं त्राटकमुळेच रे. निघायचं आता. कसा गेला पेपर. हो छान गेले पप्पा. संपले पेपर आता. हो का पप्पा. मी दादाकडे जाऊन येऊ का. हा जाऊन ये ना. दादा. ओ दादा. प्रिया मला लागले तुझे वेड, तुला बघण्याचा मी बांधला छंद, तुला बोलताच राहावे तुझ्या आठवणीत जागावे. फोन वाजला की मी धावते तिकडे, सजवत राहते मन रूपी वाडे, मन रूपी वाडे. प्रिया मला लागली तुझे वेड, प्रिया मला लागली तुझे वेड. दादा तुझा फोन. तुला काय गरज आहे आता मोबाईलची. दादा मी हे त्राटक बनवलं होतं, ते कुठे लावू इथे. तुझं त्राटक कुठे चाललंय माहिती आहे मला. प्रियंका हा याला सुरत फिरवून आण. हो दादा. येऊ मग. हो दादा. चंदू हे काय. हे त्राटक आहे, याच्याने बुद्धीची आकलन क्षमता वाढते आणि एकाग्रता होते. ओके. तसा तू माझ्या समजण्या पलीकडचा आहेस, पण मला तू फार आवडतोस. दादा सांगत होते की सुरतमध्ये बरेच काही म्हणे फिरण्यासाठी. हो इथली मंदिरं खूप सुंदर आहेत, शिवाय इथलं मार्केटही खूप मस्त आहे. इथल्या लोकांना फूडचं जबरदस्त क्रेज आहे. सो यू विल गेट द व्हरायटी ऑफ फूड्स. हो मग तर जावंच लागेल खायला. बरं चंदू. हा. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. प्रश्न कोणता प्रश्न. मी तुला म्हटले ना माझ्या तुझ्याबद्दलच्या फिलिंग्सबद्दल, त्यावर तू काही म्हटला नाहीस. प्रियंका मी आज जिथं पोचलोय ना त्यासाठी मी खूप मेहनत केली आहे, खूप काही संघर्ष केलेत. मला अगोदर माझं ध्येय गाठू दे, मग मी याबद्दल विचार करेन. तू माझ्याशी लग्न करशील. हे बघ प्रियंका, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. मी मोठा अधिकारी झालो ना, माझे ध्येय गाठले त्यानंतर मी याच्यावर विचार करेल. बट स्टील आय लव्ह यू. प्रिये हातातील हात तुझा सुटताना, तू दूर माझ्या पासून गेलेली पाहताना. प्रिये हातातील हात तुझा सुटताना, तू दूर माझ्या पासून गेलेली पाहताना. पाठमोर तुला बघून येतो माझा उर भरून, पाठमोर तुला बघून येतो माझा उर भरून. देवा वाटते यावे तुझ्या जवळ, अर्पण करावे तुला जीवन सगळं. प्रिये हातातील हात तुझा सुटताना, तू दूर माझ्यापासून गेलेली पाहताना, तू दूर माझ्यापासून गेलेली पाहताना.
देव दृश्य झाल्यावरही डोळ्यात तुझी छवी राही, तू अदृश्य झाल्यावरही डोळ्यात तुझी छवी राही, हृदयाची उडते मग त्राही, आठवण देते जगण्याची पाही, प्रिये हातातील हात तुझा सुटताना, तू दूर माझ्या पासून गेलेली पाहताना। आठवणी सोबत तुझ्या होते माझे जगण, गर्दीतही भासतो एकाकी पुतळा बघण, आठवणी सोबत तुझ्या होते माझे जगण, गर्दीतही भासतो एकाकी पुतळा बघण, लागते मला मग तुझे ध्यान, विसरून जातो मी स्वजान, लागते मला मग तुझे ध्यान, विसरून जातो मी स्वजान। वाटते मला तू राहावे मज जवळ, कधी प्रिय येणार हा सुकाळ, वाटते मला तू राहावे मज जवळ, कधी प्रिय येणार हा सुकाळ, दुरावा तुझा न माझा जाळ, आठवणींच्या प्रहरातून बाहेर काढ, प्रिये हातातील हात तुझा सुटताना, तू दूर माझ्या पासून गेलेली पाहताना, प्रिये चला जडगाव आले, चला जडगाव, चला जडगाव आले उतरा। कॉंग्रॅच्युलेशन्स पास झाल्याबद्दल। थँक्यू सो मच। कॉंग्रॅच्युलेशन चंदू। थँक्यू। पहिला आलाय कॉलेजमध्ये। हो का? अरे कॉलेजात नव्हे तर युनिव्हर्सिटी मध्ये आठवा आलाय चंदू। काय मग चंदू, पार्टी तर हवीच। आम्हाला तर आत्ताच पार्टी हवी। हा बोल चंदू। अरे मी कॉलेजला पहिला आलो। अरे वा खूप छान। आणि युनिव्हर्सिटीत आठवा। आणि आता स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी कर बरं। विक्रांत। हा आलो। हाय चंदू। हाय। काय म्हणतोस? दोघेही पास झालो ना आपण? हो। अरे मी काय म्हणतोय बोल ना। बुलढाण्याला इंटेलिजन्स ब्युरोच्या जागा निघाल्यात, टाकायचा का फॉर्म दोघांनी? तुझं काय म्हणणं आहे मग त्याच्यावर? अरे भरूया ना मग दोघं जण फॉर्म। नको रे बाबा, तिथे खूप म्हणजे तिथे 100 फॉर्म येऊन गेलेत त्या जागेसाठी। अरे प्रयत्न करायला काय हरकत आहे मित्रा, अपयशातून शिकायला मिळेल आपल्याला। नको रे बाबा, तिथे खूप दिग्गज लोक आले असतील। त्या दिग्गजांच्या मेळाव्यात शोधून होतो मी स्वतःला। हेच करिअर का निवडलंस तू? माझ्या वडिलांची प्रेरणा होती आणि मला देशासाठी काहीतरी करून दाखवायचं होतं। गुड मॉर्निंग सर। आय डोंट थिंक आपल्याला राईट कॅन्डिडेट भेटणार आता। नेक्स्ट। गुड मॉर्निंग सर।
सर, कॅन आय सीट? अरे हा, बस ना. थँक्यू सर. इतकी करिअर तुला उपलब्ध होती, पण हेच करिअर का निवडलंस तू? सर, मला भारतातून गुन्हेगारच नाही तर गुन्हेगार प्रवृत्तीच नष्ट करायची आहे. संपूर्ण भारताला मला सकारात्मक दिशेने पाहायचं आहे. नंतर लाचखोरी असो, कोणतीही गुन्हेगारी असो, मला सगळं नष्ट करायचं आहे सर. आणि मी नक्कीच या पदासाठी प्रयत्न करेल. या पदासाठी तुझीच निवड का करावी? सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या त्याग वृत्ती आहे. देशासाठी 24 तास राबण्याची तुझी तयारी आहे का? सर, देशासाठी प्रत्येक सेकंद देईल मी. सर, राईट कॅन्डिडेट भेटला असं वाटत नाही तुम्हाला? यस, ही इज द राईट कॅन्डिडेट. यस. निनाद. अरे पंकज सर, बऱ्याच दिवसांनी भेटलो रे. हो सर. चंदूचं काय चालू आहे रे? सर, तो तर आयबी ऑफिसर झाला, बुलढाण्याला काम करतोय 5 वर्षापासून. काय म्हणतोस? हो सर. अरे त्याचा नंबर दे यार मला. हो, हीच ती फॅक्टरी. रंगा दादा कुठे रे? काय नाही, इकडे नाहीये. काय चालतंय फॅक्टरीत? ठिबकची फॅक्टरी. काय ऑफिस कुठे आहे? इकडे. काय ते माझ्याशी बोल. हात सोड. नाही सोडायचंय. दादा, ट्रकचा काय झाला? गेला रंगा दादा ट्रक. अमन बोलो दादा, मालचा काय झाला? अरे रंगा दादा, माल शिवाय कुठे ट्रक जाणार आहे? आज रात्री जायचं आहे आपल्याला अड्ड्यावर. बोलो रंगा दादा. काय रंगा, काय चालतंय फॅक्टरी? जायला. खाली बसा रे तुम्ही. इथपर्यंत आलास तू? हिम्मतवान दिसतोस तू. अमन उठ रे, बसू दे याला. गैरा कामाचा माणूस येतो आपला. कशासाठी आलास तू? आजपर्यंत इथवर कोणी पोहोचलेला नाही. चल जाऊ दे, माझ्यासाठी काम करशील तर जास्त दिवस जगशील. शहरात नवीन दिसतोय तू. रंगा, तुलाच पकडायला आलोय मी. तुझ्यातला वाईट गुण मारायचा आहे मला. असं का? माझ्यातून वाईट गुण पाहिजे तुला? अरे रावणाला मीच वाईट गुण दिलेत रे. अरे तुझा खेळ संपवून टाकीन मी. बघू कोण कोणाचा खेळ संपवत. ए बसा रे खाली, रंगादादा जिवंत हवा असेल ना तर साईडला वा. चल रे. ए दादा, त्याच्या कब्जामध्ये रे कोणी हात नको लावा रे. सर, शेवटी रंगादादाला अटक केलीच मी.
वाव दॅट्स ग्रेट. थँक्यू सर. शेवटी तू गुन्हेगारच नाही तर गुन्हेगारातील प्रवृत्तीच नष्ट केली. सर मी त्यासाठीच आयबी जॉईन केलंय. पवार तू डिपार्टमेंटचा अभिमान आहेस. थँक्यू सर. नेहमीच चांगला काम करतो. सर बरेच दिवस झाले मी माझ्या घरी नाही गेलेलो आहे. आयबी जॉईन केल्यापासून मी सुटीच नाही काढली आहे. घरी जाऊन येऊ का सर? जाऊन या जाऊन या. ओके थँक्यू सो मच सर. बेस्ट ऑफ लक. मित्रांनो आज आपण क्रिकेट न खेळता त्राटकवर व्याख्यान देऊया. काय त्राटक 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 करता रे सर? काय टपाऱ्या सोडतोय? जाऊ दे. अरे त्राटकमुळे फक्त क्रिकेटमध्ये फायदा नाहीये तर भविष्यात शिक्षण शिकताना सुद्धा तुम्हाला फायदा होईल. एकाच वर्गात शिकणारे मुलं हुशार मध्यम मट्ट असतात माहिती ना तुम्हाला? असं का होतं? कारण की कोणाची बुद्धी जास्त कोणाची कमी कोणाची एकदम कमी असते. तुम्हाला एक मोबाईलचं उदाहरण देतो मी. तीन प्रकारचे मोबाईल असतात. 32 GB कार्ड एकाच, 16 GB एकाच, 4 GB. मला सांगा कुठल्या याच्यामध्ये सर्वात जास्त डाटा मावेल? 32 GB मध्ये. 16 GB मध्ये मावेल का? 4 मध्ये बिलकुल नाही. काय करावं लागतं आपल्याला त्याच्यासाठी? कार्ड चेंज करावं लागतं, मेमरी वाढवावी लागते. परंतु त्यातही तो मोबाईल त्या मेमरीला सपोर्ट केला पाहिजे. परंतु देवाने जे हे मस्तिष्क बनवलं सगळ्यांचं कसं बनवलं? 100% बुद्धी देऊन पाठवलं. परंतु कोणाची 2.5% जागृत आहे, कोणाची 2, कोणाची 3, तर कोणाची 4. 2.5 वाले वर्गातील सगळ्यात हुशार विद्यार्थी, 2 वाले मध्यम, 1.5 वाले मठ्ठ. जसं मोबाईलचं आपण कार्ड बदलवून मेमरी वाढवतो मोबाईलची, परंतु त्याला एक लिमिटेशन आहे. कोणी म्हणतं बदाम खाऊन, कोणी म्हणतं हे खाऊन, कोणी म्हणतं 8 तास अभ्यास कर, 12 तास अभ्यास कर, कोणी म्हणतं क्लासेस लाव. परंतु जर बुद्धीच कमी आहे तर काही जाईल का? त्या बुद्धीमध्ये काही घुसेल? नाही. माझा एक विद्यार्थी होता चंदूबारी नावाचा, त्याने त्राटक विद्या करून एकाग्रता वाढवून आपली बुद्धी वाढवली. त्याचा चष्माही गेला बरं या विद्येने. त्याने आपली आंतरिक शक्ती जागृत करून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करून अंतरात लपलेल्या आत्मिक शक्तींना त्याने जागृत केले. आज तो आयबी ऑफिसर आहे. मग करणार ना त्राटक? ऐकलोय मधून आलेले. ओके आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे त्यांनी. अच्छा खेळ. अच्छा खेळ व शिक्षण समन्वय कार्यशाळेत आपल्या शाळेला. अच्छा अच्छा पंकज सर तुम्हीच जाऊन या ना या समन्वय कार्यशाळेला. हो चालेल चालेल जाऊन या तुम्ही. बरं मॅडम नमस्कार. येतो मॅम. चंदू बहुतेक विसरला असावा मला. ठीक आहे या त्राटकमुळे त्याचं आयुष्य सुधारलं आणि मला एक उदाहरण होऊन गेलं लोकांना सांगायला की त्राटकमुळे एक मठ्ठ मुलगा कसा मोठा अधिकारी होतो. मित्रांनो ज्यावेळेस आपण त्राटकची कार्यशाळा घेऊ ना त्यावेळेस चंदूला बोलूया गेश म्हणून. काय वाटतं तुम्हाला? काय चंदू चंदू करता रे सर? सरांचा फोन पण नाही उचलतो चंदू आणि सर चंदू चंदू करत असतात. विद्यार्थी मित्रांनो आज खेळाडू आणि विद्यार्थी यांच्या मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आजच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले आहेत आपल्यातीलच एक खेळाडू आणि विद्यार्थी याचं ज्वलंत उदाहरण असलेलं मूर्तिमंत उदाहरण असलेलं आपला एक खेळाडू चंद्रकांत पवार म्हटलं होतं ना इथे उपस्थित आहे तो बघ चंदू. आज आपल्याला या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त उद्घाटन आणि भाषण ते या ठिकाणी करणार आहेत आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना असा आदेश देतो की त्याने आपल्या कार्यक्रमात उद्घाटन आणि भाषण करावं. थँक्यू. माझ्या सर्व आदरणीय गुरुरूप विभूतींना माझा नमस्कार आणि तसेच ज्यांना धरून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे अशा सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. अरे बघ चंदू आलाय. हो यार हो. मित्रांनो मानव जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. मनुष्य हा अलंकारांनी जसा सुशोभित असतो तसाच तो जेव्हा बोलायला लागतो ना तेव्हाच आपल्याला त्याच्या आंतरिक सुंदरतेचे दर्शन होते. व आंतरिक सुंदरता ही ज्ञानाने येते बरं का? ज्ञान हे उत्तरोत्तर वाढणाऱ्या शिक्षणाने येते. परंतु ज्ञानालाही तेव्हाच महत्त्व आहे जेव्हा ज्ञान धारण करणारा हा सुदृढ असेल बरं का? आणि हो मित्रांनो शारीरिक सुदृढता जोपासायची असेल ना तर तुम्हाला खेळाकडे वळावंच लागेल. याचा अर्थ असा की तुम्हाला जर सर्वांगीण विकास साधायचा असेल ना तर तुम्हाला शिक्षण व खेळ याला सारखेच महत्त्व द्यावं लागेल. मित्रांनो या विद्यार्थी व खेळाडू या विषयाला धरून मला अजून एक विषय आठवला. त्या विषयाचं उदाहरण देण्यासाठी मी माझ्या भूतकाळातील एक गोष्ट सांगतो. माझ्याबद्दल सांगायचे म्हटले तर मी आता
इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर झालोय. पण मी त्याआधी जेव्हा मी लहानपणी 10वीला होतो तेव्हा मी खूप मोठं म्हणून ओळखला जायचो. तेव्हा मला भिंगाचा चष्मा होता. त्यानंतर 12वी मी 3rd फेल झालो आणि 4th फेल झालो. नंतर मी MJ कॉलेजच्या क्रीडा संकुलनामध्ये जॉईन झालो. मी क्रिकेटचा क्लब जॉईन केला आणि तिथे मला माझे गुरुजी म्हणजे पंकज महाजन सर भेटले. माझे गुरुजी म्हणजे पंकज महाजन सर यांनी मला खूप शिकवले. त्यांनी मला सातत्याने मार्गदर्शनही केले. त्यांनी मला त्राटक ही साधना सांगितली. त्राटक विद्या सुरू केल्यानंतर माझ्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आणि आज मी तुमच्या समोर एक IB ऑफिसर म्हणून उभा आहे. माझी मेहनत ना निरर्थक. सर ते पंकज सरच ना? हो हो ते पंकज सर. आठवणी डोळ्यासमोर एक एक माझा संभ्रम झाला दूर प्रत्येक. तू खरच ठरला शिष्य माझा अनेक. भावा प्रत्येक जन चंदू नसेल माझ्या भारतात एकही गणू एकही गणू एकही गणू. या बसा. मित्रांनो, मी ज्या विद्येबद्दल तुम्हाला सांगत होतो ती त्राटक विद्या, ती मला शिकवणारे हे माझे गुरु पंकज महाजन सर. खरंच त्राटकमुळेच प्रगती. हो यार खरं. मनाच्या एकाग्रतेचे रहस्य दडलेल्या विद्येबद्दल माझे गुरु पंकज सर समोर असताना मी काय त्या विद्येबद्दल सविस्तर बोलू शकणार बरं. मी त्यांनाच विनंती करतो की त्यांनी विद्यार्थी व खेळाडूंना या विद्येबद्दल समग्र माहिती द्यावी. सर प्लीज कम. आदरणीय व्यासपीठ व विद्यार्थी मित्रांनो, त्राटक विद्या ही बुद्धीची आकलन क्षमता वाढवण्याचे कार्य खूप व्यवस्थित प्रकारे करते. मी तर म्हणेल की बुद्धीची आकलन क्षमता जर वाढवायची असेल तर त्याला त्राटक विद्येशिवाय पर्याय नाही. तर त्राटक विद्येचे ज्वलंत असं एक उदाहरण चंदू तुमच्यासमोर आहेच. तर त्राटक विद्येविषयी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे. 2 दिवसीय हा कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे. आपले सर्वांचे लाडके श्रीकृष्ण बेलोरकर सर त्यांनी हा खरंच काळाची गरज असलेला कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि अशा कार्यक्रमांचीच सध्या गरज आहे. आणि त्यांनी मला जर आज्ञा दिली तर मी निश्चितच उद्या येऊन त्राटकची मी तुम्हाला व्यवस्थित आणि सविस्तर अशी माहिती देईल. मग मुलांनो करणार ना त्राटक? मला असे वाटले तुम्हाला विसरला रे. मी तुम्हाला विसरेल सर? सर हे शक्यच नाही. ज्यावेळी सर आध्यात्मिकता एकाग्रता संस्कार आणि मी मठ्ठ का असे शब्द जेव्हा कानावर पडतात ना त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर तुम्ही येतात सर. मी 12वी नापास पासून ते आजपर्यंत इंटेलिजन्स ब्युरो बनण्याचा जो प्रवास आहे ना सर त्याचं पूर्ण श्रेय मी तुम्हाला देतो सर. जर तुम्ही माझ्या जीवनात नसता आलात, तुम्ही मला मार्गदर्शन नसते केले तर मी आज इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर नसतो बनू शकलो सर. जर गणेशला ही विद्या भेटली असती ना तोही मोठा अधिकारी असता. सर गणेश कोण? अरे चंदू ज्याने हा प्रश्न उपस्थित केला ना मी मठ्ठ का तोच गणेश माझा वर्ग मित्र. हा आपला भेजाच कमी काही घेतच नाही तो आतमध्ये. हे असे का हे असे का हे असे का? त्राटक कर त्राटक त्राटक कर त्राटक कर त्राटक त्राटक. तुझ्या देहातील तुझी शक्ती आहे सांग कर त्राटक त्राटक कर त्राटक त्राटक कर त्राटक कर त्राटक. हो मुला तू एकाग्र तुझ्या देहातील शक्ती जागतील समग्र. Yeah.
एकाग्रता ही जीवनाचा सार, त्राटक माझा त्याचा आधार. एकाग्रता ही जीवनाचा